मी बहुजन मुक्ति पार्टी चा प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवा। साथियों, आज दौंड तालुक्यामध्ये ॲडव्होकेट राहुलजी मकरे बहुजन मुक्ति पार्टी चे राष्ट्रीय महासचिव यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन चालू आहे। गेल्या 27 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे, परंतु ये महाविकास आघाडी त्यांच्याकडे कोणतेही लक्ष देताना दिसत नाही। म्हणून या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये लोकांचा आक्रोश वाढत आहे। बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीनं काही आम्ही मागण्या या सरकारकडे केलेल्या आहेत। त्यामधली पहिली मागणी अशी आहे, जे 39 कर्मचारी ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या आत्महत्या नाहीत तर त्याला सरकारने मजबूर केल्यामुळे त्या सरकारने केलेल्या हत्या आहेत असं समजून सरकारने किमान 1 कोटी रुपये त्यांना निधी दिला पाहिजे, भरपाई नुकसान भरपाई निधी दिला पाहिजे, त्यांच्या घरातील एका कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे, दुसरं कोविडच्या काळामध्ये जी लोक मृत पावलेले आहेत एसटीमधील त्यांना राज्य शासन संरक्षण विमा कवच म्हणून 50 लाख रुपये देतो म्हणालं होतं, पण 1 रुपयाही दिला नाही, तो शासनानं त्वरित त्यांच्या परिवाराला दिला पाहिजे आणि एसटीचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण केलं पाहिजे, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळालं पाहिजे आणि एसटी कर्मचाऱ्यांचं होणारे वेळोवेळीचे करार वारंवार वेळोवेळी केले पाहिजेत, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। एवढंच यानिमित्त बोलतो, धन्यवाद।